तर मंडळी तुम्ही बघू शकताय, आता हा केक जो आम्ही इथे बेक केलेला आहे, तर हा आपण विदाऊट मिल्क आणि विदाऊट कोको पावडर याने हा चॉकलेट केक इथे बनवलेला आहे. तर बघा, हा अतिशय छान असा हा आपला केक झालेला आहे. तर यात कोको पावडर पण टाकलेलं नाही आणि मिल्क पण टाकलेलं नाही आणि बेकिंग पावडरसुद्धा मी टाकलेलं नाही आहे. तर बघा, अतिशय छान आपला हा केक झालेला आहे. आणि इथे मी तुम्हाला आता कट करून दाखवते. तर तुम्हाला मी जेव्हा हे कापते आहे तर तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की हा केक किती सॉफ्ट आणि किती मॉइस्ट आहे तो. तर बघा, आतून पण तुम्हाला दाखवते मी हा किती मॉइस्ट असा आणि एकदम फ्लफी आपला हा केक झालेला आहे. तर बघा, किती छान अशी जाळी त्याला इथे आलेली आहे. तर बघूया आपण आता हा केक मी कसा बनवला ते. तर इथे घेतलेलं आहे मी 6 इंचाचं केक टिन. तर याला मी आतून तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती मैदा टाकायचा आहे. तर मैदानेसुद्धा आपल्याला हे पूर्ण असं डस्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपला मैदा पूर्ण लावून झालेला आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये कॉफी घेतलेली आहे 1/2 टीस्पून. तर यात आपल्याला टाकायचं आहे एकदम गरम पाणी. तर आपल्या इथे गार पाण्याने इथे हा केक बनवायचा नाही आहे, एकदम गरम पाण्याने आपण हा केक बनवणार आहोत. आणि इथे घेतलेला आहे मी 1 कप मैदा. तर हा मैदा आपल्याला इथे चाळणीने चाळून घ्यायचा आहे, म्हणजे यात जर काही घाण वगैरे असेल तर ते निघून जाईल. आणि आता याच्यानंतर आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे 1/2 कप. तर बघा, मी इथे थोडी कमी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर गोड चालत असेल जास्त तर तुम्ही 1/2 कपच्या वरती इथे साखर घेऊ शकतात. मी ही पिठी साखर घेतलेली आहे. तर बघा, आता हे पूर्ण आपल्याला असं इथे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला ते आपण कॉफी केलेलं पाणी, जे आपण गरम पाण्यामध्ये कॉफी टाकलेली होती ते पाणी इथे आपल्याला टाकायचं आहे. आणि उकळतं पाणीसुद्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर आपण दूध वापरत नसल्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच साईडने. बघा, आता यात आपल्याला अजिबात काही कोको पावडर वगैरे टाकायची गरज नाही, खूप छान कलर आलेला आहे. आणि इथे घेतलेलं आहे मी 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1/4 कप मी ऑइल घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. तर याने काय होतं, आपला केक अतिशय सॉफ्ट आणि असा फ्लफी होण्यास मदत होते ऑइल आणि बटरने. तर बघा, आता मी इथे ही कढई 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला आता हा केक बेक करायचा आहे. तर मंडळी, आता कढईमध्ये हा केक आपल्याला बेक करायचा आहे. तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता. तर बघा, कढईमध्ये किती सुंदर आपला हा केक इथे झालेला आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघा, आता आपला हा केक खूप सुंदर झालेला आहे आणि अतिशय त्याला छान अशी जाळी पण आलेली आहे. खूप फ्लफी असा आपला हा केक दिसतो आहे. तर हा केक मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. तर बघा, हा कापतानाच अतिशय छान असा दिसतो आहे आणि खायला तर ह्याची टेस्ट अप्रतिम होती. तर हा केक तुम्ही नक्की घरी बनवा आणि तुमचा केक कसा झाला हे मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ जर तुम्ही आता बघत असाल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये.